साकीनाका परिसरात फरसाण माठला लागलेल्या आगीत आज 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आणि मुंबई हादरली. आगीच्या या ज्वाळांनी 12 जीवांना जाळून टाकलं. ही दुर्घटना घडली 4:15 साकीनाक्याजवळ. साकीनाका परिसरात खैरानी रोड इथे एका फरसाण बनवण्याच्या दुकानाला 5 आग लागली. भानू फरसाण असे या कंपनीचं नाव आहे. 4:15 घडलेल्या या घटनेत 12 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की संपूर्ण कंपनी खाली कोसळली. साकीनाक्याच्या खैरानी रोड परिसरात असलेल्या एका फरसाण्याच्या दुकानात मोठी आग लागली. 4:00 ही घटना आहे. आपण सध्या या परिसरात आहोत. या ठिकाणची परिस्थिती आपण पाहू शकतो. संपूर्ण जो परिसर आहे, हा जो भानू फरसाण मार्टचं जे दुकान आहे ते संपूर्ण आगीत होरपळून खाक झालेलं आहे. आणि यात 12 कामगार आहेत जे फरसाण या ठिकाणी बनवून याच ठिकाणी वास्तव्य करायचे. त्यांचा देखील या ठिकाणी होरपळून मृत्यू झालेला आहे. त्यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे पोस्टमॉर्टमसाठी. सध्याची आपण परिस्थिती पाहू शकतो. संपूर्ण हा जो परिसर या ठिकाणी आहे, हा संपूर्ण खैरानी रोड आहे, तो परिसर इंडस्ट्रियल इस्टेट आहे. आणि याच ठिकाणी हे फरसाणाचं दुकान होतं. संपूर्ण दुकान आहे ते जळून खाक झालेलं आहे. अग्निशामक दलाच्या 15 गाड्या या ठिकाणी आलेल्या आणि रेस्क्यू ऑपरेशन मोठ्या प्रमाणात चाललं. परंतु 12 कामगारांचा होळपळून यामध्ये मृत्यू झालेला आहे. या घटनेत ठार झालेल्या 12 कर्मचाऱ्यांचे मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मी भानू फरसाण के अंदर ही रहता हूँ. मैं बचपन से रह रहा हूँ. जब मैंने 3-4 के बीच में ये वाक़ा हुआ है तो वो टाइम में मैंने देखा तो आग लगी हुई थी. वो भी आग लगी थी, मेरे को मालूम नहीं था. लेकिन मेरे माँ ने मेरे को उठा के बोला कि देख क्या हो रहा है करके. तो तब मैंने देखा तो आग लगी हुई थी. बड़ी दुर्भाग्यपूर्ण घटना यहाँ पर घटी है. सवेरे 4:30 के लगभग शॉर्ट सर्किट हुआ और शॉर्ट सर्किट के बाद यहाँ पे सिलेंडर रखा हुआ था और वो फटा. ऐसे प्राइमा फेसी जो अधिकारियों ने जो यहाँ पे मौके पे पहुंचे उन्होंने अभी बताया है. और उसमें लगभग 12 लोगों की जाने गई हैं अभी तक. तो बड़ी दुर्भाग्यपूर्ण घटना है. महानगर पालिका, पुलिस विभाग के लोग, फायर विभाग के लोग, सारे लोग उसकी जांच कर रहे हैं कि इसका कारण क्या है, कैसे हुई है, क्या हुई है. अब सारी रिपोर्ट आने के बाद पता चलेगा फैक्ट क्या था. आग लागल्यावर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आगीत भक्षस्थानी पडलेलं भानू फरसाण हे अरुंद गल्लीत होतं, त्यामुळे आग लागल्यावर अग्निशमन दलाला पोहोचायला वेळ लागला. ही कंपनी 2 होती. मात्र या 2 परवानगी होती का याचा तपास केला जातोय. तसंच या ठिकाणी कामगार कंपनीतच दाटीवाटीनं राहत होते आणि कामही करत होते. कंपनीत फरसाण बनवण्यासाठी लागणारं तेल, गॅस सिलेंडर तिथेच असताना असुरक्षितरित्या हे कामगार राहत असल्याची माहिती मिळते. त्यामुळे त्या दृष्टीनेही तपास केला जातोय. आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती याच्यात मिळालेली आहे. 12 डेड बॉडीज हॉस्पिटलला पाठवण्यात आलेल्या आहेत. आग नेमकी कशामुळे लागली आणि काय झालेलं आहे याची पूर्ण चौकशी सुरू आहे. एकीकडे गुजरात निवडणुकांच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं असताना मुंबईत 12 जीव होरपळून मृत्युमुखी पडली. ही कंपनी नियमांचं उल्लंघन करून चालवली जात होती काय याचा शोध घेतला जातोय. तसंच या घटनेमुळे अशाच प्रकारे धोकादायकरित्या चालवल्या जाणाऱ्या उद्योगांचा मुद्दा ऐरणीवर येणार आहे. एल्फिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा देशभर गाजला होता. त्याचप्रकारे या घटनेनंतर अशा धोकादायकरित्या नियमांचं उल्लंघन करून चालणाऱ्या घटनांचा मुद्दा हाती घेऊन प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई.